नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत येतो विषय गणित घटक दुसरा संख्या ज्ञान त्यामधला उदाहरण संग्रह दोन व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या बिलच्या आयकॉनला क्लिक करा हुँ? चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य या अंकांचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहा व वाचा ठीक आहे आता हा प्रश्न कसा आहे माहिती आहे मुक्तोत्तरी प्रश्न आहे म्हणजे प्रत्येकाचं उत्तर वेगळं येईल प्रत्येकाच्या संख्या वेगळ्या येतील मी काही लिहून दाखवतो दोन अंकी संख्या चौदा लिहिली सव्वीस पस्तीस अठ्ठेचाळीस बावन्न चौसष्ट अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद एक्क्याण्णव आणि चौऱ्याण्णव दहा पासून नव्याण्णव पर्यंत तुम्ही कोणत्याही दहा या ठिकाणी लिहू शकता आता तीन अंकी संख्या एकशे एक, एक दोनशे आठ तीनशे पंचवीस चारशे छत्तीस पाचशे बासष्ट सहाशे तीन सातशे आठ आठशे पंच्याण्णव नऊशे अठ्ठावीस आणि नऊशे नव्याण्णव तुम्ही एक शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत ज्या संख्या त्याच्यामधील कोणत्याही दहा संख्या लिहू शकता ठीक आहे आता चार अंकी संख्या लिहायच्यात एक हजार सर्वात लहान चार अंकी संख्या आता ही बघा दोन हजार बारा तुम्ही वेगवेगळ्या लिहू शकता तीन हजार चारशे छप्पन्न चार हजार तीनशे बारा पाच हजार सातशे एकोणीस सहा हजार दोनशे अठरा सात हजार तीनशे एकोणनव्वद आठ हजार दोनशे एक्केचाळीस सातशे त्रेपन्न आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव ठीक आहे चार अंकी सर्वात मोठी संख्या एक हजार ते नऊ हजार नौ शे नव्या मधील सर्व संख्या या चार अंकी असून त्यापैकी कोणत्याही दहा संख्या तुम्हाला लिहिता आता पाच अंकी संख्या दहा हजार एकशे नऊ एकवीस हजार दोनशे चोपन्न बत्तीस हजार पाचशे बेचाळीस शेहेचाळीस हजार सातशे एक्कावन्न त्रेपन्न हजार दोनशे एकोणसत्तर एकसष्ट हजार आठशे सहासष्ट पंचेचाळीस हजार चारशे सात त्र्याहत्तर हजार एकशे चौतीस एकोणीस हजार दोनशे एकोणनव्वद आणि नव्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी दहा हजार ते नव्याण्णव हजार नऊशे नव्यानव या मधील सर्व संख्या या पाच अंके आहेत त्यापैकी कोणत्याही दहा संख्या तुम्हाला लिहिता येतील आता दुसरा प्रश्न आहे देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा ठीक आहे तर इथे बघा देवनागरी संख्या चिन्हात लिहिले दोन हजार तीनशे एकोणसाठ इथं ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिले दोन हजार तीनशे एकोणसाठ आणि इथे ती अक्षरात लिहिली आहे दोन हजार तीनशे एकोणसाठ ठीक आहे आता दुसरं एकक दशक शतक हजार आणि दस हजार म्हणजे इथे बत्तीस हजार झाले सातशे छप्पन्न इंग्रजीमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या नजल्या बत्तीस हजार सातशे छप्पन्न बत्तीस हजार सातशे छप्पन्न ठीक आहे आता इथे बघा सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ आहे बरोबर आहे सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ देवनागरीत लिहून टाकू सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ आणि आता मी जे वाचन केलं ते सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ आता चौथी एक हजार चौतीस आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली एक हजार चौतीस एक हजार चौतीस झालं इथे बघा संख्येचे अक्षरी लेखन दिले सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव लिहिलं बघा देवनागरी संख्या चिन्हात सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पण लिहिली तिसरा प्रश्न प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या ठीक आहे त्या पिशव्यांची तालुका निहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा आता या ठिकाणी कोपरगाव आहे अ ही बघा हि संख्या आहे ना बारा हजार सातशे चाळीस एक दशक शतक हजार दस हजार दस हजार आलं म्हणजे हि जोडी झाली बारा हजार सातशे चाळीस ठीक आहे आता शेवगाव हो एक दशक शतक हजार दस हजार दस हजार आले आलं म्हणजे ही जोडी अठ्ठावीस हजार पंच्याण्णव आता इथे कर्जत एकतीस हजार सहाशे आठ आणि संगमनेर दहा हजार नऊशे बहात्तर झालं ना की नाही चौथा प्रश्न आहे बघा एकूण किती रुपये होतील ते लिहा पहिला उपप्रश्न एक हजार रुपयांच्या वीस नोटा शंभर रुपयांच्या पाच नोटा आणि दहा रुपयांच्या चौदा नोटा चला एक हजार रुपयांच्या वीस नोटा म्हणजेच काय एक हजार गुणिले वीस बरोबर वीस हजार रुपये अं आता काही एक हजार रुपयांची नोट आपण पाहू शकत नाही कारण बंद केलेले आहेत शंभर रुपयांच्या पाच नोटा म्हणजे गुणिले पाच बरोबर पाचशे रुपये दहा रुपयांच्या चौदा नोटा म्हणजे दहा गुणिले चौदा चौदा दहा हे एकशे चाळीस म्हणजे एक चाळीस रुपये आता या तिघांची बेरीज केली की के आपल्याला उत्तर मिळेल म्हणून एकूण रक्कम बरोबर वीस हजार घेतले अधिक पाचशे अधिक एकशे चाळीस बरोबर आले वीस हजार सहाशे चाळीस रुपये आपण प्रत्यक्ष बेरीज करून बघू हे वीस हजार लिहिले अधिक, अधिक एकशे चाळीस लिहिले तुम्ही आडवीही बेरीज करू शकता आणि उभीही मी तुम्हाला समजावी म्हणून इथे करून दाखवतोय शून्य अधिक शून्य अधिक शून्य बरोबर शून्य शून्य अधिक शून्य अधिक चार बरोबर चार शून्य अधिक पाच अधिक एक बरोबर सहा शून्याऐ शून्य दोनऐशी दोन आले वीस हजार सातशे चाळीस रुपये दुसरं एक हजार रुपयांच्या पंधरा नोटा शंभर रुपयांच्या बारा नोटा दहा रुपयांच्या आठ नोटा व एक रुपयाची पाच नाणी ठीके एक हजार रुपयांच्या पंधरा नोटा म्हणजे एक हजार गुणिले पंधरा म्हणजे म्हणजे पंधरा हजार होतील कि नाही शंभर रुपयांच्या बारा नोटा म्हणजे शंभर गुणिले बारा बरोबर बाराशे म्हणजेच एक हजार दोनशे रुपये दहा रुपयांच्या आठ नोटा म्हणजे दहा गुणिले आठ दहा अठ्ठे ऐंशी ऐंशी रुपये आणि एक रुपयाची पाच आण म्हणजेच एक गुणिले पाच पाच एके पाच आता यांची केली बेरीज कि मिळेल आपल्याला उत्तर म्हणून एकूण एकूण रक्कम बरोबर पंधरा हजार अधिक एक हजार दोनशे अधिक ऐंशी अधिक पाच म्हणजे उत्तर आलं सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये उभी मान्य करू आणि बेरीज करून घेऊ पंधरा हजार अधिक एक हजार दोनशे अधिक ऐंशी अधिक पाच करा बेरीज शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक पाच म्हणजे पाच शून्य अधिक शून्य अधिक आठ म्हणजे आठ शून्य अधिक दोन म्हणजे दोन पाच अधिक एक बरोबर सहा एकाशी एक आलं सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी ठीक आहे पाचवा प्रश्न चार पाच शून्य तीन सात हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान पाच अंकी संख्या लिहा एक दोन तीन चार पाच पाच अंक आहेत आणि एक एकदाच वापरायचे आहेत आणि पाच अंकी संख्या तयार करायची एक मोठी एक लहान सोपा सर्वात मोठी पाच अंकी संख्या आता या ठिकाणी काय करायचं ते समजून घ्या मोठी करायचे मग मोठा अंक कोण सात तो पहिल्यांदा घ्या मग आता राहिले कोण ते चार पाच शून्य तीन याच्यात मोठा कोण आहे पाच तो घ्या नंतर राहिले कोण चार शून्य तीन त्यातला चार मोठा आहे घ्या नंतर राहिले कोण तीन आणि शून्य त्याच्यात मोठ कोण तीन आणि मग शून्य म्हणजे आता ही संख्या बघा एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे इथे स्वल्प पंच्याहत्तर हजार चारशे तीस या अंकांपासून तयार करण्यात येणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या ठीक आहे आता सर्वात लहान पाच अंकी संख्या लहान पाच अंकी संख्या तयार करायची म्हणजे सर्वात लहान अंक घ्यायचा पहिला ठीक चा, आहे मग आता याच्यामध्ये चार पाच शून्य तीन सात मध्ये सर्वात लहान शून्य आहे पण शून्य थोडी आपण पहिला घेऊ शकतो नाही घेऊ शकत मग शून्याला नाही घ्यायचं मग राहिला कोण तीन तीन लहान आहे मग तीन घ्या पहिला आता शून्य घ्या हम्म झालं मग आता चार पाच सात याच्यामध्ये चार लहान आहे मग पाच आणि सात म्हणजे तीस हजार चारशे सत्तावन्न सर्वात लहान पाच अंकी संख्या या अंकांपासून तयार केलेली आ सर्वात लहान पाच अंकी संख्या वेगळी आहे हम्म पण हे अंक घेऊन ही होते सहावा प्रश्न आहे बघा गाव त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तळा लोकसंख्या किती चाळीस हजार सहाशे बेचाळीस मोरेगाव सत्याऐंशी हजार बारा आष्टी शहात्तर हजार दोनशे एक गगनबावडा पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर भामरागड पस्तीस हजार नऊशे पन्नास वाशी ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर बोदवड एक्क्याण्णव हजार दोनशे छप्पन्न वेल्हे चोपन्न हजार चारशे सत्त्याण्णव मोरवाडा पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद आता आपल्याला उत्तर शोधायचंय त्यासाठी ते आपण दिलेल्या लोकसंख्या काय करूया चढत्या क्रमाने लिहूया मग आता सर्वात लहान बघा इथे चाळीस हजार इथे सत्त्याऐंशी हजार शहात्तर हजार पस्तीस हजार पस्तीस हजार ब्याण्णव हजार एक्याण्णव हजार चोपन्न हजार पंच्याऐंशी हजार म्हणजे पस्तीस हजार पस्तीस हजार याच्यामध्ये लहान पस्तीस पस्तीस आणि इथे सात आहे बघा शतक स्थानी इथे नऊ आहे म्हणजे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर लहान आहे बरोबर त्याच्यानंतर मग ही पस्तीस हजार नऊशे पन्नास ठीक आहे आता बघा इथे चाळीस हजार आहे बरोबर आहे मग चाळीस हजार सहाशे बेचाळीस ये मग आता राहिलं इथे सत्याऐशी शहत्तर ब्याण्णव एक्क्याण्णव चोपन्न आणि पंच्याऐंशी म्हणजे चोपन्न हजार चारशे सत्त्याण्णव म्हणजे चोपन्न हजार नाहीये चोपन्न हजार चारशे सत्त्याण्णव मग आता राहिलं बघा इथे शहात्तर हजार आहे सत्याऐंशी हजार आहे ब्याण्णव हजार आहे एक्क्याण्णव हजार आणि पंच्याऐंशी हजार म्हणजे शहात्तर हजार दोनशे एक ठीक आहे आता बघा इथे सत्याऐशी हजार इथे पंच्याऐंशी हजार एक्क्याण्णव हजार ब्याण्णव हजार म्हणजे पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद हम्म राहिलेल्यात लहान नंतर मग ही सत्याऐंशी हजार बारा मग इथे एक्क्याण्णव हजार दोनशे छप्पन्न इथे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर आहे म्हणजे म्हणजे ही एक्क्याण्णव हजार दोनशे छप्पन्न आणि मग ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर इथपर्यंत लिहून झालं आता प्रश्न सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते त्याची लोकसंख्या किती आता बघा सर्वात जास्त लोकसंख्या म्हणजे हे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर कोणत्या गावाची लोकसंख्या आहे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर वाशी वाशी या गावाची लोकसंख्या सर्वात जास्त म्हणजे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर आहे मोरवाडा व मोरेगाव या दोन गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे मोरवाडा या गावाची पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद आहे आणि मोरेगावची सत्याऐंशी हजार बारा म्हणजे मोरेगावची लोकसंख्या जास्त आहे मोरेगावची लोकसंख्या मोर वाडा या गावापेक्षा जास्त आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या किती सर्वात कमी बघा इथे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर चढताक्रम लिहिलाय कशासाठी त्यासाठीच की आपल्याला कळावं म्हणून मग पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर गगन, गगन ची आहे गगन बावडा या गावाची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर आहे हा धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाइक, शेअर कमेंट सब्सक्राइब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद